राज्य के पूर्व गृह मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस शरद गुट के नेता अनिल देशमुख ने भी धामना ब्लास्ट मामले पर अपनी प्रतिक्रिया साझा की है, जहां उन्होंने मृतकों के परिजनों को लेकर अपनी संवेदना जाहिर की। अशा पद्धति आम्ही मागणी केली, जेणेकरून या पद्धतीने जर पैसे मिळाले, 20 राज्य शासन आणि 25 कारखानदार, तर त्या पद्धतीने आम्ही कामगारांच्या नात्याविषयी बोलू, पण आमची तर मागणी ओरिजिनल होती 50 कारखानदार आणि 25 राज्य शासन। नितीन गडकरीशी बोललो, पण त्यांनी असं सांगितलं, त्याच्यामुळे 20 तरी राज्य शासनाने केली पाहिजे। असं हे जर राज्य शासनाने पैसे कबूल केले नाही तर विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेचे, आम्ही आहे सर्व हा प्रश्न विधानसभेमध्ये उचलू की अशा पद्धतीनं कामगाराचा मृत्यू होत असताना वारंवार अशा प्रकारच्या घटना इथे घडतात, त्याच्यामुळे राज्य शासनाने 20 लाख रुपये ते आता 5 ते 10 केले 10 ते 20 करावे, आणि त्या पद्धतीनं 20 शासन आणि 25 कारखानदार या पद्धतीने मदत करावी, त्या पद्धतीने आम्ही सर्व नातेवाईकाशी बोलू।